पुन्हा चेंडू लेग साइडला मारला फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार। स्क्वेअर लेगला मारला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकारांसाठी। बॅक टू बॅक दोन चौकार मारतोय देवीदास म्हात्रे। धावसंख्या चार ने वाढली आठ, बिनबाद आठ। पुढचा चेंडू, हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा लगत, बघायचं आहे। केतन धावत आहे मात्र चेंडू थांबू शकत नाही, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार। हॅट्रिक पूर्ण करतो याच्या चौकारांची देवीदास म्हात्रे। कारण सूर्यकर म्हात्रे यांनी बोललो होतं देवदासला की दोन सामने तो झुरूर गेला होता, आणि या सामन्यामध्ये लगातार तीन चेंडूर तीन चौकार मारतोय देवीदास। हॅट्रिक मारलेला आहे तिथे। पुढचा चेंडू, हा चेंडू सुद्धा लेग साइडला मारला आहे, बघायचंय। चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग साइडला, चौकार। चार चेंडूर चार चौकार मारतोय देवीदास म्हात्रे। बघा विकेट किपर सुद्धा मंगेशला वान करत आहे। चार चेंडूर चार चौकार मारतोय देवदास म्हात्रे। अवघ्या धावसंख्या झाले बिनबाद 16। पुढचा चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू आहे, बघायचंय। पंचांचा व्हाईटचा इशारा, अत्यंत धावसंख्येमध्ये भर। धावसंख्या एक ने पुढे सरकते ती 17। अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा राजन थाले यांनी चौकारांची हॅट्रिक केली होती, तीन चेंडूर तीन चौकार ठोकले होते। ह्या मॅच मध्ये देवदास यांनी चार चेंडू मागे चार चौकार ठोकलेले आहेत, दोन हॅट्रिक झाले आता। हा चेंडू मात्र चांगला आहे, मात्र चेंडू डॉट। पहिले षटक समाप्त, पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले फक्त ना फक्त बिनबाद 17। मग कोणाच्या संघावर खतरा होतोय? बघला गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित व्हेले प्रीमियर लीग 2022 मध्ये षटकारांची हॅट्रिक साजन, विकेटची हॅट्रिक साजन, चौकारांची हॅट्रिक राजन थले, आणि दुसरी चौकारांची हॅट्रिक देवदास म्हात्रे। बघा बी ग्रुप, पार्थ मनस्वी इंटरप्राइज संघाने दोन सामने जिंकले, एक सामना गमावला, गुण त्यांचे राहिले चार। दक्ष इंटरप्राइज संघाचे दोन मॅच जिंकलेले, ही सामना जर तुम्ही गमवता तर तुमचे गुण होतील चार, आणि षट 57 षट प्रतिष्ठान हा सामना तुम्ही जिंकता तुमचे गुण होतील चार। तीन संघांचे चार चार गुण होतील, कुठलाही संघ क्वालिफाय अजून झाला नाही, कमिटी निर्णय घेतील याच्यानंतर। मॅच मॅचच्या नुसार होईल ते बघायचं। जर पार्थ दक्ष इंटरप्राइज जिंकला तर काहीच गरज नाही। आता मात्र उस्मान पटेल बघा पुढे येऊन मारला फटका ऑफ साइडला, एकदा पूर्ण गच्चा क्षेत्ररक्षण तिथे, मात्र दोन धावा सद रीतीने पूर्ण, मात्र येथे कुठले पदे धाव नाही। जर देवदास म्हात्रे इथून जर जागा सोडतात तर इथे फलंदाज बाद झाला असता। उस्मान पटेल यांनी पहिल्याच चेंडू खातं खोललं आहे, धावणार दोन ने पुढे सरकते ती बिनबाद 19। दुसरं षटक मार्गस्थ रोहित। बघा गावदेवी स्पोर्ट क्लब आयोजित व्हेले प्रीमियर लीग 2022 मध्ये ज्या गावकऱ्यांनी आम्हाला डेंग्यूच्या स्वरूपात मदत केली त्याची नावे पुढील प्रमाणे असतील। पुढचा चेंडू रोहित्याचा, उस्मान पटेल मात्र मारला फटका ऑन साइडला हवेमध्ये, चेंडू मात्र कुठल्या क्षेत्ररक्षण तिथे आला नाही, मात्र दोन धावा सहज रीतीने पूर्ण केलेले आहेत, बघायचंय तिथे। तिसरे धावेला मात्र देवीदास म्हात्रे याला बाद केलेला आहे तिथे।
दोन चेंडू सामना केला उस्मान पटेल ने, दोन चेंडूवर चार धावा चोपून काढलेले आहेत आणि उस्मान पटेल बाद करायचं दूरच, तर देवदास माजरेला इथे बाद केलेला आहे ज्याने चार चेंडूवर चार चौकार मारलेले होते। नवीन फलंदाज विजेंद्र नारायण पाटील, तसेच सूरज चंदा पाटील, विजय प्रल्हाद पाटील, कामेश मदन पाटील, जयविकेश पाटील, छगन पाटील, उत्तम जनक पाटील, रुपेश हिम्मत पाटील, रणजित गुरुनाथ पाटील, सुदर्शन पाटील, सोमनाथ जगन पाटील, चेतन जगन पाटील, भोलेनाथ मुकादम, विठोबा भोईर, कालीराम भोईर, दशरथ पाटील, श्याम जगन्नाथ पाटील, बंडू पाटील, छत्रपती गुलाब पाटील, हरिदास भोईर, धनाजी सत्यवान थले, धनाजी मुकादम, गोविंद महादेव पाटील, किशोर सैनंद पाटील, जय शिवाजी भोईर, संदीप कचरू पाटील, सुंदर पाटील, दिनेश चंद्रसेन भोईर, भगवान मात्रे, रुपेश जोशी, किशन भवन पाटील। चला पुढचा चेंडू रोहित विजेंद्र, फुलटोच चेंडू बघायचा आहे, चेंडू जाईल सीमारेषाच्या बाहेर, दणदणीत खणखणीत षटकार, धावसंख्या साने झपाट्याने वाढली आहे ती 27। प्रथमेश पाटील, विशाल मात्रे, सुधीर छगन पाटील, शशिकांत काटे, अतुल भोईर, रतिला सुरेश पाटील, सर्वांना विनंती करत आहे ज्यांची ज्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तुम्ही व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा। पुढचा चेंडू रोहितचा खेळ विजेंद्र, आता मात्र सुंदर फटका बघायचा आहे काय घडतंय त्या चेंडूवर, चेंडू जातो बॅक टू बॅक, दुसरा षटकार मिड ऑफला, सुंदर शॉट विजेंद्र याचा, पहिला षटकार मारला मिड विकेटला आणि दुसरा षटकार मारतोय मिड ऑफला। बघा तिसरं चेंडू हॅट्रिक होते का या स्पर्धेत, दुसरी हॅट्रिक होते का, आणि हो हो ये उडाया गेंद गई साजन के घर, षटकार बैक टू बैक, तीसरा षटकार मारतोय विजेंद्र, धाव संख्या साने वाढले 39। बघा पहिली षटकारांची हॅट्रिक साजन, दुसरी षटकारांची हॅट्रिक विजेंद्र, साला जर सा मारता विजेंद्र नाईन स्टार यांच्याकडून 2500 पारितोषिक, साला सा मारतात, तीन तर झालेले आहेत, पैसे जमा करायचे आहेत ना इथे, चौथा येईल का, चौथा बघायचा आहे षटकार, चार चेंडू बघा चार षटकार, हा षटकार मिड ऑनला आला, पहिला षटकार मिड विकेटला, दुसरा षटकार मिड ऑफला, तीसरा षटकार काऊ कॉर्नरच्या वरून, चौथा षटकार मिड ऑनला, चार चेंडू मध्ये चार षटकार पाहायला मिळते विजेंद्र यांच्याकडून, धाव संख्या साने झपाट्याने वाढलेली आहे ती 45, वन विकेट। उस्मान पटेल अजून मदर मध्ये आहेत, त्याचेच काहीतरी पायगुण असतील म्हणून विजेंद्र मारतोय उस्मान पटेल, केतन तिसरं षटक मार्ग असत, चला शतरी लावूया केतन, मग हायेस्ट टोटल इंजुरी स्कोर मध्ये वाटचाल करत आहे, बघा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला
केतन डॉट चेंडू केला तिथे, विकेट किपरच्या हातात चेंडू गेला। अजून जर तुम्ही दोन मारता तर 2500 रुपये मिळतील विजेंद्र। नाही रात्रीची मेजवानी राजेन थले। आता मात्र ऑस्ट्रेलिया खूपच फायर होता, मात्र सुंदर शॉट तिथे उस्मान पटेल याच। आता मात्र बघायचं काय घडलं त्या चेंडूवर, आयडिया केली होती केतननी। मात्र उस्मान पटेल धावसंख्या एक ने पुढे सरकते 46। बघा इथे जर तुमचे फोन करून तुम्ही पैसे सांगता इथे जमा नाही, आम्ही पकडू शकत नाही तुमचे अलाउन्स। पैसे जमा असतील तरच इथे अलाउन्स होईल। पुढचा चेंडू केतनचा, खेळ विजेंद्र। सुंदर चेंडू, स्लो चेंडू, ऑप्शन खूपच बाहेर। पंचांना सांगतोय काय सांगत होता केतन काय माहित। तिथे चेंडू ऑप्शन खूपच बाहेर पडला, वाईट। अत्यंत धावसंख्येमध्ये धावसंख्या एक ने वाढते 47 फॉर वन विकेट्स। एकच फलंदाज बाद झालेला आहे देवदास म्हात्रे आणि धावा 47। आता मात्र फटका बघायचाय, फसतोय का केवल आणि सुंदर झेल तिथे, काय झेल पकडलाय तिथे। असं वाटलं होतं की कुठल्या क्षणी तो झेल फुटू शकतो। उस्मान पटेल स्ट्राईक वर असणार आहे, बघायचंय। धाव संख्या दोन गडी बाद, दक्ष इंटरप्राइजेस संघाची 47। अजून तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावा झाले 47। नवीन फलंदाज भारत म्हात्रे आणि उस्मान पटेल काय रिव्हर्सच्या अटेंड मध्ये खेळत आहे उस्मान पटेल, बघायचंय। चला केतन आपण फार वेळ घेत आहे तिथे, याच्या नंतर जर सामना तुम्ही जिंकला तर फार सामने वाढतील। सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा वल्ला होता, उस्मान पटेल काही समज नाही तिथे, त्याला असा वाटलं की माझ्या बॅटवर चेंडू आला आणि चेंडू डॉट। शेवटचे दोन चेंडू शेष, उस्मान पटेल। अजून उस्मान पटेल 5 धावसंख्येवर खेळत आहे, पुन्हा डॉट, लगातार दोन चेंडू डॉट करतोय उस्मान पटेल तिथे। कारण दोन षटकामध्ये धावा गेल्या होत्या 44 आणि या षटकामध्ये केवळ फक्त 3 धावा गेलेले आहेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू शेष। आता मात्र ऑन साईडला मारला फटका, झेल होते का, मात्र एक धाव पूर्ण बघायचं, दुसरी धाव। काय झाले तिथे, मात्र एक धावसंख्या एक ने पुढे सरकते ती 48। पहिल्या ओव्हर पासून उस्मान पटेल मैदानामध्ये आहे, शेवटचं षटक चालू आहे तरी उस्मान पटेल क्रीजवर आहे। काय फलंदाजी करतो उस्मान पटेल आणि स्ट्राईक सुद्धा त्यालाच आहे आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे। धावा फक्त 48, दोन गडी बाद 48। केवळ आलेला आहे नवीन गोलंदाज, केवळ यांचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू उस्मान पटेल उर्फ नाण्या। बघा ऑफ साईडला मारला फटका, एकदा पूर्ण गचा शतरक्षण मंगेश यांच्याकडून।
दोन रन ची पेनल्टी बराबर और रिटर्न वाले मत आवलेत ना तो पंचांचा निर्णय अखेरचा राहील कारण भारत मात्र पाऊर मैदान मध्ये येऊन परत गेला पंचांचा निर्णय अखेरचा राहील दोन धावांची पेनल्टी घोषित केलेली आहे धावा दोन ने पुढे सरकते 51 या चेंडूवर तब्बल तीन धावा आल्या धाव संख्या तीन ने पुढे सरकते 51 पुढचा चेंडू भारत मात्रेला सुंदर चेंडू बघायचा चेंडू जातो सीमा रेषा बाहेर षटकार आले आले पहिल्याच चेंडूवर षटकार मारतो भारत मात्रे धावा साने वाढलेली आहे ती 2 गडी बाद दक्ष एंटरप्राइज संघाची 57 अजून 4 चेंडू शेष बघा तर रिक्सी बॉईज या संघाचे 63 धावा होत्या 63 होत्या 64 आव्हान होता बघू ताप काय बघा उस्मान पटेल लकी आहे तिथे जो येतो तो मारतोय पुन्हा चेंडू बघायचंय काय करतोय या चेंडूवर आणि झेल सोडतो एक डाव पूर्ण दुसरी धाव मात्र गचाळ थ्रो दोन धाव पूर्ण आणि मात्र दोन धावांनी समाधान मानावं लागेल तिथे भारत मात्रेला दोन धावांनी धाव संख्या 59 2 गडी बाद 59 अजून 3 चेंडू शेष आहेत 3 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा खर्च करतोय केवलले 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केला केवल यांनी पुढचा चेंडू सुंदर चेंडू मात्र विकेट कीपर गॅदर करता आलेला नाही आणि चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर चौकार बाईचा असेल तर बाईची खून करायचंय बॅटची कडा लागून गेला चेंडू धाव संख्या 4 ने वाढले ती 63 म्हणजे लेवल झालेला आहे स्कोर रिक्सी बॉईज संघाच्या नावावर 63 होत्या आणि दक्ष एंटरप्राइज संघाच्या नावावर सुद्धा 63 अजून 2 चेंडू शेष आहे रिकॉर्ड बनते तुटने गेले 63 अजून 2 चेंडू बाकी आहेत बघा रिकॉर्ड होते का हा चेंडू डॉट आता मात्र एक चेंडू बघायचंय रिक्सी बॉईज या संघाचा रेकॉर्ड ब्रेक होतोय का कारण त्या संघाने सुद्धा 63 मारल्या होत्या आणि दक्ष एंटरप्राइज संघाने सुद्धा 63 मोठा फटका बॅट चे उपर शिजीर बघा जेल होतोय का आणि विकेट किपर आणि जेल सोडलेला एक धाव पूर्ण दोन धावा सहजरीतीने पूर्ण केलेले आहेत उस्मान पटेल नॉट आउट राहिलेला आहे अवघ्या 40 धाव संख्येवर उस्मान पटेल नॉट आउट धाव संख्या 65 रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे तिथे दक्ष एंटरप्राइज संघाने कारण रिक्सी बॉईज या संघाचे 63 धावा झाल्या होत्या आणि दक्ष एंटरप्राइज संघाने 65 धावा ठोकलेल्या आहेत 66 धावांचं लक्ष आहे ते 57 षट प्रतिष्ठान या संघाला जिकल ना तो याची ना याची लावायची दोन शॉट क्वालिफायर त्या आपण ठरवू टाइमाचे शिवान एक ओव्हर दोन ओव्हर आपल्या दोनच करायचं ना यो तो ऑलरेडी गेला याच्यात एकच निघेल ना परत मॅच कशी होईल कोणची परत मॅच कशी होईल तीन संघ वरले दोन संघ चिट्टी करून पूर्ण पोहोचवा ज्यांची चिट्टी करून पूर्ण पोहोचवा
हेलो हेलो बघा नियम ऐकून घ्या. ओनर ओनर ची टीम कर्णधार नियम ऐकून घ्या. जर हा सामना सत्यवान शेठ ने जिंकला तर तिन्ही संघांचे जे गुण आहेत ना ते चार 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 होतील. तीन संघांचे चिट्टे होतील. जी चिट्टी जाईल ती क्वालिफाय सुपर फोर साठी. दोन संघांचे चिट्टी उरेल त्यांची मॅच होईल. त्या सामन्यातून जो सामना जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर फोर साठी. व्यासपीठावर वेलेगावचे समाजसेवक किशोर मारुते पाटील यांचे स्वागत करतील नारायण पाटील. नारायण पाटील यांच्या हस्ते स्वागत होईल किशोर मारुती पाटील यांचे. श्याम पाटील यांचं सुद्धा स्वागत करतील नारायण पाटील. श्याम पाटील यांचं सुद्धा स्वागत करतील नारायण पाटील यांच्या हस्ते व्यासपीठावर. खरोखरच गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित वेले प्रीमियर लीग 2022 मध्ये भरपूर योगदान त्यांना मिळालेलं आहे आपल्या गावकऱ्यांच्या हातून. व्यासपीठावर थांबा एक मिनिट. दक्ष 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 देवीदास म्हात्रे ज्ञानेश्वर म्हात्रे अशोक जोशी चंद्रकांत म्हात्रे विश्वास नानू बाला पाटील हे चार फोर्टीचे असणार आहे. कंपल्सरी चार खेळायचे आहेत. जर नसतील तर पॅनल्टीचा सामना करावा लागेल तुम्हाला. अजय पाटील यांचं सुद्धा व्यासपीठावर स्वागत होत आहे नारायण पाटील यांच्या हस्ते. अजय पाटील यांचं नुकतंच आगमन झाले. अजय पाटील यांचं व्यासपीठावर स्वागत होत आहे. त्यांचं नुकतंच आगमन झालं वेले प्रीमियर लीग 2022 मध्ये नारायण पाटील यांच्या हस्ते. चला बघा टाइमपास करू नका शतक लावून घ्या. चला चला काय करतात इथे हंपायर पंच शतरक्षण लावून घ्या लगेच. बघा मी टीमचे नाव घेतो आणि ओनर आपण संध्याकाळी क्षेत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित राहायचे कारण तुम्ही जर ओनर झाले नसते तर हा व्हीपीएल आम्हाला बघायला मिळाला नसता. टीमचे नाव आहे विभूती सुपर किंगचे ओनर आहेत नितेश भोईर पंकज पाटील. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. तसेच रिक्सी बॉयजचे ओनर आहेत अल्पेश पाटील राजा पाटील बंटा पाटील. पार्थ मनस्वी एंटरप्राइजेसचे ओनर आहेत हरेश भोईर सूर्यकांत पाटील. दक्ष इंटरप्राइजेसचे ओनर आहेत जितेंद्र पाटील बालाराम पाटील.
मौनिका स्मृति चे ओनर है भूषण तले, कमलाई स्मृति चे ओनर है चेतन पाटिल, सत्यवान शेट चे ओनर है रूपेश पाटिल, बालाजी एंटरप्राइजेस चे ओनर है विशाल पाटिल। मी आठी स्पॉन्सर आमंत्रण करते अपन संध्या सत्र मध्य व्यासपीठा येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तर तुम्ही जर इथे ओनर झाले नसते तर कदाचित 2022 मध्ये व्हीपीएल आम्हाला बघायला मिळाला नसता। थोड़ा सत्ताचे लावून घ्या। बघा पहिल्या सत्रामध्ये जो विफल झाला होता तो रिया मोटर्स ने गाजवला होता, दुसरा सत्र झाला तेव्हा पार्थ मनस्वी एंटरप्राइजेस ने गाजवला होता, तिसरा झाला होता सत्यवान शेठ ने गाजवला होता आणि चौथा जो झाला होता तो हरचंद स्मृति ने गाजवला होता। पहिल्या चेंडूवर सीमा फार काऊ कार्नरच्या दिशेने मंगेश पाठवतो चौकार। लखी पाटील सारंगाव आणि विनोद थले यांच्याकडून विपेला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत, धन्यवाद त्यांचे। पहिल्या चेंडूवर काऊ कार्नरच्या दिशेने मारला चेंडू मंगेश यांनी आणि पहिला चेंडू खाते ओपन करतोय मंगेश चार धावांनी हा सामना त्यांना। बघा जे 40 चे नियम आहेत चार खेळाडू कंपल्सरी नसतील तर पेनल्टीचा सामना करावा लागेल तुम्हाला। ज्ञानेश्वर पुढचा चेंडू मंगेश आता मात्र मोठा फटका ऑन साइडला बघायचा आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे चांगली फेकी एक धाव पूर्ण धाव संख्या एक ने पुढे सरकते ती 5 बिनबाद 5। चला देवदत्त मात्रे पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या, भरपूर सामने खेळवायचे आहेत अजूनही। आता बॅट ची उपरी किनारा बघायचा डायरेक्ट हिट आणि मंगेश तिथे बाद झाले तिथे। बघा काय घडलंय फक्त 3 चेंडू टाकलेले आहेत। बघा सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे, जे भाटाले गावामध्ये महाकाल हॉटेल आहे ना सुमित माले यांचं, त्याने इथे तुम्हाला अलाउन्स केलं जो अंतिम सामना पटकावेल त्याला 2 किलो बिर्याणी महाकाल। बघा नवीन फलंदाज कोण आलेले करण पुढचा चेंडू आता मात्र ऑफ साइडला मारला फटका गॅप मध्ये आहे, बघायला चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर चौकार। धावा 4 ने पुढे सरकते ती 1 गडी बाद 9 अजून या चेंडू षटकातील 2 चेंडू शेष आहेत। बघायचंय विजयासाठी 6-7 धावांचं लक्ष्य आहे। आता लेग साइडला मारला फरक चांगलं क्षेत्ररक्षण फेकी मात्र आता मात्र फलंदाज बाद।
फलंदाज बाद शेवटचा चेंडू शेष आहे. बघायचं काय होतं तिथे. शेवटचा चेंडू शेष आहे. तर 40 चा खेळाडू नसेल. पैसे जमा नाही. पोकर तर येणार नाही. मॅडम बघा काय नियम आहेत. 40 सत्यवान शेट या संघाकडे 40 चार खेळाडू नव्हते. त्यांना पॅनल्टीचा सामना करावा लागला. दोन धावा पॅनल्टीच्या प्लस म्हणजे 66 आहेत. तिथे 68 झाल्या आणि 69 धावांचं लक्ष असेल. स्कोर झालाय 9 आणि -2 म्हणजे स्कोर झाला 7. सत्यवन शेटचे खेळाडू आहेत मंगेश पाटील, दिनकर भोईर, भानुदास पाटील, दिनेश जोशी आणि निशान आणि शरद दुर्योधन हे 40 खेळाडू आहेत. लखन पाटील सारंगाव यांच्याकडून जर कुठलाही गोलंदाज मॅडम ओव्हर टाकतोय तर हजारो पारदोषिक. देवदास आता मात्र मोठा फटका आणि चेंडू जाईल काऊ कार्नरच्या वरून. षटकार बिग 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 षटकार. धावा 6 ने झपाट्याने वाढले. ती 7 आणि 7 13 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू देव देसाचा. आता पुन्हा चेंडू मोठा फटका. बघा झेल होते का आणि विजेंद्र झेल खाली येतोय आणि झेल पकडलाय तिथे. धाव संख्या स्थिर आहे. धावा फक्त राहिल्या 13. 3 गडी बाद 13. मॅच जिंकायलाच लागेल सत्यवान शेट प्रतिष्ठान या संघाला जर व्हीपीएल मध्ये 2022 मध्ये कायम राहण्यासाठी. हा सामना विजय नक्कीच हवा तुम्हाला. केतन आणि केवल्य जोडी मैदानामध्ये. केवल्य नवीन फलंदाज. देवदास एक षटकार एक चौकार मारून त्याचं त्याने काम केलेलं आहे करण याने. पुढचा चेंडू देवदास याचा. फुलटोच चेंडू आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. बघा पुढे आला फुलटोच चेंडू घेतला आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग साईडच्या वरून. दणदणीत खणखणीत षटकार. धावा 6 ने वाढलेले आहेत. त्या 3 गडी बाद 19. बघा विजेचं लक्ष आहे 66. दोन धावा 9 मधून 2 धावा मॅनेज केल्या. 7 केल्या. धावा खर्च झाले तिथे फक्त 19 आणि विजयाचं लक्ष 66.
गावदेवी क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू सीमारेचा ताबा घ्या. पुढचा चेंडू आता बॅटचा कडा गाळला चेंडू एकदा पूर्ण बघायचा तिथे. मात्र एकच धाव मानावं लागेल तिथे केतनला. धाव संख्या एक ने पुढे सरते 20. अजून 46 धावांची गरज आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पासष्ट झाले आहेत. 66 टार्गेट आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये 9 झाल्या होत्या त्या 9 धावांमधून आम्ही 2 मॅनेज केलेले आहेत. स्कोर 20. अजून शेव या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष आहे. 2 चेंडू मोठे फटके आले तर कदाचित 2 षटकामध्ये 32-33 धावा विजयासाठी बनवावं लागतील. 57 षट प्रतिसंघ संघाला बघा, 2 चेंडू बाकी आहेत. हवा खरोखरच ऑफ साईडला चाललेली आहे. फुलटो चेंडू बॅटची कडाला लागला चेंडू, मात्र कुठल्या पद्धतीत धाव नाही इथे. आणि शेवटचा चेंडू शेष आहे इथे. धावा स्थिर आहे 26-20. आणि 46 धावांचं लक्ष अजून बाकी आहेत. येणारे 13 चेंडू, 46 धावांची गरज. बघा दोन्ही 40 गोलंदाज होते ज्ञानेश्वर. आणि आता मात्र सुंदर चेंडू बघा फार उंचीत येतोय देवदास. मात्र हीच तर त्यांची गोलंदाजामध्ये पकड आहे. आता 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. बारा चेंडू आणि 46 धावांची गरज. नवीन गोलंदाज आलेला आहे तो विजेंद्र. खरोखरच 57 षट प्रतिष्ठानचे ओनर माजी सरपंच रुपेश 57 पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं वेले प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक स्वागत. त्यांचीच मॅच इथे चालू आहे आणि त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. अवघ्या 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. याच्या पुढे धावतं समालोचक करतील विशाल पाटील. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत वेले प्रीमियर लीग 2022 मध्ये. माज बघा 12 बॉल 46 गरज. ही बॅटल भरपूर चांगली आहे. विजेंद्राने तुम्हाला समोर केतन मुकादल साडी हा बॉल फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार चेज इज ऑन. हा खेळाडू इथनं फाईट करेल. त्याला माहिती आहे की जर इथनं जर आम्ही हारलो तर इथं स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. जिंकलो तर अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राहील. आणि अस्तित्वासाठी हा खेळाडू इथनं डेफिनेटली फाईट करेल. षटकार आला. समोर एक विजेंद्र सारखा खेळाडू जरी असला बघा, ॲज अ बॅट्समन जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा कधी गोलंदाजाला नका बघू, बॉलला बघा. आणि या खेळाडूचा तोच काम आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर ठोकला. आता 11 बॉल तब्बल गरज असेल 40. बघा जोपर्यंत केतन मुकादम खेळपट्टीवर आहे तोपर्यंत ही मॅच संपली नाही आहे. हा खेळाडू शेवटपर्यंत राहिला ना तर ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. आणि विजेंद्रसाठी आता गेम प्लॅन काय, केतनची पिकेट काढायची. केतनची पिकेट काढली तर मॅच इथेच क्लोज होऊन जाईल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट केतन मुकादमसाठी. हा बॉल लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे.
शफल होऊन ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट बॉल आला आहे, पहिला सिक्सर आला त्यानंतर डॉट बॉल आला. बट केतनसाठी गेम प्लान देखील असा आहे की 10 बॉल आता 40 म्हणजे प्रत्येक बॉलवर इथनं बिगिट मोठा फटका प्रति बॉलवर पाहिजे. समीकरण थोडं कठीण आहे. त्याचं महत्वाचं कारण कारण जेव्हा फर्स्ट बॅटिंग केली तब्बल 4 ओव्हरमध्ये 65 बनवल्या आणि 65 धावा ना कोणत्याही फॉर्मॅटमध्ये 4 ओव्हरमध्ये भरपूर मोठा टार्गेट आहे. त्या अनुषंगाने आता 10 बॉल 40 गरज. पुढचा बॉल, हा बॉल काढली या मॅचची गोल्डन विकेट विजेंद्र. ही विकेट नाही आहे, ही मॅच चालली डगआउट मध्ये. ज्या आशा होत्या टीम सत्यवान शेड प्रतिष्ठानच्या त्या आता देखील डगआउट मध्ये चालल्यात. मोठी विकेट, केतन मुकादम इज गॉन. आता प्रेक्षक देखील निराश असतील टीम सत्यवान शेड प्रतिष्ठानचे, बिकॉज केतन मुकादम एकमेव असा खेळाडू होता जो इथनं टीम सत्यवान शेड प्रतिष्ठानला मॅच जिंकून देऊ शकला असता. बट समोर अपोनेंट टीमचा सर्वात महत्वाचा खेळाडू ज्याने फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग देखील तितकीच चांगली केली होती. अवघ्या 4 बॉलमध्ये 4 सिक्सर त्याच्या बॅटमध्ये देखील आले होते. बघा यंगस्टर जरी असले तरी ही भरपूर चांगला क्रिकेट ते सातत्याने नक्कीच खेळलेत असतात. आणि बघा विजेंद्र सांगायची गोष्ट झाली, 8-8 444 देखील खेळतात. आणि केतन मुकादमबद्दल देखील सांगायचं झालं तो देखील आपल्या रेग्युलर टीमसाठी नेहमी चांगला परफॉर्म करतो. त्या अनुषंगाने ती बॅटल होती ना, ती बॅटल इथनं विजेंद्र पाटीलने मैदानाच्या आतमध्ये जिंकली आहे. बट आता इथनं समीकरण ना भरपूर कठीण, 9 बॉल 40 गरज. बघा कॅल्क्युलेशननुसार अजून देखील मॅच बाकी आहे, 9 बॉलमध्ये 40 बनू शकतात. बट विजेंद्र पाटील समोर मोठा फटका खेळणं इथनं भरपूर कठीण होईल. हा बॉल इथनं लाईनचा विचार केला जाईल, नाही डाव्या एस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल आहे. बॅट बॉलचा इथनं इशारा केला जातो. आता तब्बल 9 बॉल 39 गरज आहे. किमान उरलेले जे 3 बॉल आहेत ना, 3 बॉलवर किमान 2 तरी मोठे फटके यायला हवेत, तेव्हा जाऊन लास्ट ओव्हरपर्यंत हे समीकरण बाकी राहू शकते. आणि अल्पेशजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल रासाठी जर स्विचिट षटकार मारला तर तब्बल 1000 रुपये असतील. पुढचा बॉल, 9 बॉल तब्बल 39 समीकरण बाकी आहे. हा देखील बॉल प्रॉपर आहे, फुलर लाईन डिलिव्हरी होती. बॉल इथे इनफील्ड मध्ये जातो, फिल्डर वेगाने आलेत, फक्त सिंगलच असेल. आता 8 बॉल 38 गरज. 3 बॉलमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची उल्लेख आपण केलं होतं, बट या बॉलवर सिंगल. आता 8 बॉल 38. बघा इथनं टीम जर सांगायची गोष्ट झाली, टीम डक्स एंटरप्राइजेस तुम्हाला सिंगल आणि डबल बोनसमध्ये देतील, कारण 8 बॉल 38 सिंगल डबलने काहीच साध्य होणार नाही आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, एअर स्ट्राईक्स इथनं करावे लागतील. हा बॉल इथं फुल टॉस आहे, प्रोटेक्शन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाग फिल्डर आहे. फक्त ही देखील सिंगलच असेल, म्हणजे आता 7 बॉल 37 गरज आहे. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही आहे. या सिच्युएशनला मोठे फटके यायला हवेत. आणि आपण नेहमी एक गोष्ट उल्लेख करतो की एखादी निर्धारित गोष्ट त्या निर्धारित वेळेमध्ये झाली ना तरच तिचा महत्व असतो, नंतर ती गोष्ट झाली तिचा तितकासा महत्व राहून जात नाही. त्या अनुषंगाने आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. जर आता मोठे फटके नाही आले तर नंतर ना मोठे फटके येऊन सुद्धा काही फायदा नाही आहे. 7 बॉल आता 37 गरज. अंतिम बॉल असेल या ओव्हरमधला, अंतिम बॉल भरपूर चांगली लाईन, फुलर लाईन डिलिव्हरी, कुठून काढण्याचा प्रयत्न तर केला होता. बट हा डॉट बॉल म्हणजे आता 6 बॉल 37 आणि इथनं बघा 6 बॉलमध्ये 37 ना बनणं भरपूर कठीण आहे. या सीझनचा विचार केला तर सांगण्यासारखी गोष्ट आहे की नक्की जीत भोईरने एका षटकामध्ये 42 बनवल्या होत्या, तो देखील एक विक्रम आहे. कारण तब्बल विचार केला त्या ओव्हरमध्ये जर आपण सांगण्यासारखी गोष्ट, तब्बल 7 षटकार आले होते, 1 बॉलवर देखील सिक्सर होता, 43 बनल्या होत्या एका ओव्हरमध्ये. बट काय असतं क्रिकेटमध्ये, चमत्कार रोज तर होत नाही. आणि 6 बॉल 37 भरपूर कठीण काम. आणि अंतिम ओव्हरमध्ये इथं गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. बघा भावेशजी पाटील यांच्याकडून कॅश प्राईज आहे. जर केवलने 6 बॉल 6 षटकार मारले तर तब्बल 2000 आहेत. बट तरी 6 बॉल 6 षटकार जरी आले ना तरी मास्टर आहे होऊ शकते, जिंकू शकत नाही आहेत. बघा राजनजी थले यांच्या माध्यमातून देखील 2000 आहेत, म्हणजे तब्बल 4000 असतील. बट मी म्हणेल 4000 नाही तर आपल्या टीमच्या विजयासाठी इथनं 6 षटकार मारावे लागतील. बट 6 बॉल 6 सिक्सर, सुजल मात्रे भरपूर चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल सुजलचा, पहिला बॉल डॉट बॉल, म्हणजे इथनं ना या डॉट बॉलने ना जवळ जवळ विजय सुनिश्चित केली आहे
टीम दक्ष इंटरप्राइजेस ही म्हणजे आता आपण म्हणू शकतोय की दोन संघ ऑलरेडी आपल्याला मिळाले होते आणि आता दोन संघ आपल्याला इथे मिळालेत टीम मनस्वी आणि पार्थ इंटरप्राइजेस आणि टीम दक्ष इंटरप्राइजेस इथं सेकंड टीम होऊ शकते या ग्रुपमध्ये क्वालिफाय होणारी. हा देखील शॉट ऑफ लेन डिलिव्हरी पुल करायचा होता टॉपेज लागली आहे बॉल नॉनस्टॉप रिजन पलीकडे जाईल शारदा भाई या बॉलवर मिळतील बट मी एक गोष्ट नेहमी म्हणतो की दिवा विझून गेल्यानंतर ना त्याच्यात तेल टाकण्याचा कधी फायदा नसतो. एखादी गोष्ट ना आपण नेहमी म्हणतो निर्धारित वेळेमध्ये ज्या वेळेस तुम्हाला मोठे फटके खेळायचे होते त्या वेळेमध्ये कुठे ना कुठे विकेट्स गेले रन्स आले नाही त्या अनुषंगाने जे समीकरण आहे ना ते भरपूर लांब निघून गेलं. पाच बॉल आता तब्बल माफी होत आहे चार बॉल तब्बल आता गरज असेल 33 ची. पुढचा बॉल हा बॉल देखील यायची लागली आणि हा देखील निघून जाईल आणखीन एक सावकार. इथनं फक्त जर पराभवाचं अंतरच कमी करता येईल त्याच्यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाहीये. बघा केतन मुकादम सारखा खेळाडू तुमच्याकडे होता कुठे ना कुठे ऑल ओव्हर दी टुर्नामेंट पहिली मॅच तुम्ही वन साइडेड जिंकली होती दुसरी मॅच देखील जर सांगायची गोष्ट झाली ना ती मॅच देखील तुम्हाला जिंकायची होती त्याच्यामध्ये केतन मुकादमचा रनआउट दुसऱ्या मॅचमध्ये झाला जो तिथे झाला नसता तर कदाचित समीकरण थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. बट कुठे ना कुठे याच्या छोट्या छोट्या मिस्टेक्स ना टीम सत्यवान शेठ प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून झाल्यात ना आता त्या त्यांना आठवत असतील आणि सध्याच्या घडीला ना ही आणखीन एक इथं सिंगल येते आणि या मॅचमध्ये बाकी असेल तब्बल फक्त दोन बॉलचा खेळ. डबल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 39-39 अंतिम दोन बॉल आणि उल्लेख केला होता की सुजल मात्रे भरपूर चांगला गोलंदाजा ही देखील फुलर लाईन डिलिव्हरी हा देखील बॉल चांगला फिल्डर आहेत थोडीशी मिसफील झाली आहे बट फरक पडणार नाही आहे फक्त सिंगल अंतिम बॉल अंतिम बॉल आणि नक्कीच आपल्याला चार टीम्स इथं मिळाल्यात एक टीम मनस्वी पार्थ इंटरप्राइजेस सेकंड टीम टीम नक्कीच मॅच कम्प्लीट आणि चार टीम्स इथं क्वालिफाय टीम पार्थ आणि मनस्वी इंटरप्राइजेस टीम दक्ष इंटरप्राइजेस अंदर टीम रिस्की बॉयज आणि टीम